आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर 2 दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी इंडिया आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघांनी आपली उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या रणांगणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. नारायण राणेंच्या प्रचारार्थ लोकसभा मतदारसंघातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मैदानात आहेत. यासह माजी खासदार निलेश राणे, शिवसेना नेते किरण उर्फ भैया सामंत, माजी आमदार प्रमोद जठार यांसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाईची फौज राणेंच्या समर्थनार्थ सरसावली आहे. दुसरीकडे खासदार विनायक राऊत यांच्यासाठी मतदारसंघातील आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवी मैदानात असून आमदार भास्कर जाधव, संदेश पारकर, अतुल रावराणे, सतीश सावंत, अर्चना खारे परब आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष अशी इंडिया आघाडी विनायक राऊत यांच्यासाठी मैदानात आहे. दोन्हीकडच्या प्रतिस्पर्धींनी उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तळकोकणात राजकीय शिमगा सुरू झालाय. त्यात राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. जाहीर सभा, प्रचार रॅली, डोअर टू डोअर प्रचारासह आरोप प्रत्यारोपांच्या फैरी येत्या काही दिवसात झडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आदींसह दिग्गज नेत्यांच्या सभांचं सत्र सुरू राहणार आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास तब्बल 14,38,471 एवढे मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युती आघाडीकडून शर्तीचे प्रयत्न केले जाणार आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिलला होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक 22 एप्रिल आहे. या मतदारसंघासाठी 7 मेला मतदान होणार असून 4 जूनला मतमोजणी होणार आहे. एकंदरीतच पूर्वीच्या राजापूर मतदारसंघ आणि आताच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री जनरल जगन्नाथराव भोसले, बॅरिस्टर नाथपाई, प्राध्यापक मधु दंडवते, ब्रिगेडियर सुधीर सावंत, डॉक्टर सुरेश प्रभू, डॉक्टर निलेश राणे, विनायक राव असे खासदार लोकसभेत निवडून गेले. त्यामुळे 2024 कोकणची जनता कुणाला साथ देते याकडे लक्ष लागून राहिलंय. कोकणी जनता खासदार विनायक राऊत यांना हॅट्रिकची संधी देते की केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संधी देते, मोदींच्या मंत्रिमंडळातील खासदार निवडते हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. विनायक गावस, कोकण साधलाय सिंधुदुर्ग. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटलाइटचं यूट्यूब चॅनल.